शाहूच्या भूमीमध्ये एखादा मुस्लिम तरुण जर राहिला असेल तर तुम्ही इतकं त्याचा हाल करता? आणि कळस म्हणजे माझ्या आग्र्यातील भावानो, निरपांच्या नाम मत भरपूर घेणार आहे, मौलाना आहे, निवडून येण्याची शक्यता आहे. गोपनीय बातमी पोलिसांना आल्यामुळं फॉर्म भरायच्या अगोदर आग्र्यातील दोन तीन माणसं मुस्लिम समाजाची संजय मंडलिक आणि शिवा महाराजच्या माणसाने उभा केली, लक्षात ठेवा. का तर मुस्लिमाची मतं डायव्हर्ट झाली पाहिजे. अरे पण तुम्ही काम तर केलं पाहिजे, काय तर निवडून येण्यासाठी काम तर केलं पाहिजे. मग ह्या ठिकाणी जर इरफानच्या विरोधात मुस्लिमांची मतं फोडायला तीन उमेदवार मुस्लिम देत असाल तर माझ्या इरफानच्यांचा खासदार म्हणून त्या संसदेमध्ये प्रवेश झाला हे निश्चित झालंय. माझ्या मित्रांनो, हे मी जाहीर करतो. विचार करा तुम्ही, तीन वर्ष हजरतची जाता जाता इतकं सांगतो, आपल्या आजरा भागातील असतील, पाहुणे असतील, कागलमध्ये असतील, सगळीकडे असतील, त्यांना सगळ्यांना सांगा आणि त्या हसन मुश्रीफच्या घरातल्या लोकांमध्ये सांगा, त्या मतदारसंघातून सांगा की हसन मुश्रीफ तुम्हाला आम्ही देव मानतो, पण आता तुम्हाला आम्ही देव मानणार नाही, तुमचा विधानसभेत कागलचाच माझा एक कार्यकर्ता पत्ता हेगडे नावाचा आहे, तो तुमचा पराभव करणार आहे, लक्षात ठेवा विधानसभेला. कारण तुम्ही पलटी मारला, तुम्हाला आम्ही धर्मनिरपेक्ष समजत होतो, पण पैसा तुम्हाला श्रेष्ठ वाटला आणि पैशासाठी इस्टेट वाचवण्यासाठी तुम्ही ईडीच्या भीतीपोटी भाजपकडे गेला. हे अजित पवारचं कौतुक सांगतात ती हारामखोर माणसं आमच्यातली. हे अजित पवार धरणात मुतू काय म्हटला होता, लक्षात ठेवा, धरणात मुतू काय म्हटला होता, 70,000 कोटीचा भ्रष्टाचार अजित पवार तिकडे गेला, लगेच शुद्ध झाला. मी काय त्या शरद पवार बाजून बोलत असं नाही. त्यानंतर एकनाथ शिंदे असतील, ती 40 आमदार असतील, तुम्हाला माहिती आहे जग जाहीर आहे काय केल्यात, शेतकऱ्यांना 2,000 रुपये देतात आणि तुम्ही 100-100 घालणार नाही का नो 5 वर्षात. शेतकऱ्याला वर्षाला 12,000, एकनाथ शिंदेचं 12, सॉरी एकनाथ शिंदे 6 आणि मोदीचं 6, आणि तुम्ही बाकी 5 वर्षात निवडून लगेच 50 कोट 100 कोट भेट्यानो. आमचा एकच खासदार येऊन दे, तुमची नाही ईडी चौकशी असेल इस्टेट काढून घेतलो तर सतीश भंडारे नाव सांगणार नाही, लक्षात ठेवा. प्रत्येक गरीबाच्या खात्यावर खोटं बोलत नाही मी. जे काय इश्यू करून येईल, 10 लाख येईल, 15 लाख येईल, ते ईडी सुद्धा लावणारच, ईडी सोडणार नाही. काँग्रेसवाला पण लावतो आणि त्या भाजपला लावतो, प्रचंड पैसा आहे यांच्याकडे आहे. अरे मुश्रीकडेच किती येतात माहिती पैसे, 1,000 कोटी रुपये त्या मुश्रीकडे, 1,000 कोटी जर या गरीबांना वाटलं तर काय मला आशीर्वाद देतील, लक्षात ठेवा. आणि जर नाही दिले तर मी जून जुलैमध्ये उपोषणला बसणारच आहे ईडीच्या दारात. मित्रांनो, मी जानेवारीमध्ये ईडीच्या ऑफिसमध्ये चाललो होतो, मला नोटीस आली, माझ्या जुन्या केसेस काढल्या आंदोलनाच्या बाहेर, 4 दिवसात टाकलं, जामीन दिलं नाही म्हणून. का तर ईडीला मी आंदोलनचं तारीख दिली केलं होतं, ऑफिस आहे बरोबर आहे ना, आपण मुंबईला जायचं होतं, 4 दिवसात आंदोलन दिवशीच मला, पण मी कुणाला भेट नाही कारण मी फाटका माणूस आहे, माझा आडीचक्कर नाही, फक्त माझं फक्त आडीचक्कर नाही, त्यामुळे मी कुणाच्या बापाला भेट नाही आणि ईडीच्या बापा तरी भेटत नाही. जून जुलैमध्ये बघा तुम्ही मुंबईला जाऊन काय करत होते. आणि एक जातो सांगतो, प्रिंट मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया आधार लागू नका, बातम्या नाही शॅट मारे. आमचा सोशल मीडिया म्हणजे मोबाईल, व्हॉट्सअप असेल, फेसबुक असेल, हेच आमचा हत्यार आहे. कारण या देशामध्ये पत्रकाराला लय लोक भेटतात, लोकशाही चौथा काम आहे, काय तर छापलं की माझं असं करेल की काय छापत नाही ते. आता घराघरात पेपर झाले आहेत, कोण पेपर पण वाचणार, आणि पुढाऱ्याकडनं जाहिरात घेण्याशिवाय पेपर चालत नाही. म्हणून लोकशाहीचा चौथा काम हा पेपरवाला नाही, लक्षात ठेवा, कारण तो पेपर आता विकलेला आहे. 5-5 लाख इरफानच्या कुठलं देणार हो, सतीश भंडारे कुठलं देणार हो, टेबल आहे ना, 5 लाख 2 लाख बातमी द्यायला. म्हणून तुम्ही मोबाईलवरनं एकमेकाचे हे बातम्या पसरवा, सतीश भंडारे समजून इरफानच्यांना मतदान करा, मिरचीला निवडून आणा. आणि सांगतो तुम्हाला, या कोल्हापूरमध्ये या भागामध्ये तुमच्या आम्ही एमआयडीसी आणणार आहे. आमचा आम्हाला निवडून आला की या ठिकाणी काजोर प्रकरण असेल, भातावर असेल, खूप मोठमोठे उद्योगधंदे असतील, त्या चिरादगडाचा व्यवसाय असेल, अशा सगळ्या पद्धतीने मी मोठी एमआयडीसी काढणार आहे जी जागतिक लेवलची असेल. तुम्ही म्हणणार आहे दिसते एवढं आणि एवढं कसं बोलायला आहे, आमच्याकडे सगळा अभ्यास आहे, आम्ही सगळं करून बसलोय, माझं वय आता 44 आहे, सगळा अनुभव आहे माझ्याकडे. आणि आता सांगतो, बचत गटाच्या बायकांना तुम्ही निरोप द्यायचा आहे, फेसबुकवरनं द्या, कुठनं द्या, कसं देता देत नाही मला माहीत नाही, पण घराघरातल्या बायकांना निरोप द्या. तुमचं कर्ज जर आमचा माणूस जर खासदार जर तुम्ही केला, माझ्या आई बहिणीनो, माझा गड्याच्या मतावर विश्वास नाही, गड्याचं मत कधी बदल सांगता नाही, पण माझ्या आई बहिणीचं मत एक पक्का असतं, मी खोटं बोलणार नाही.
माझ्या आजोबाला 12 एकर रान घालवलंय खरं बोलून, कधीच खोटं बोललं नाही. त्यात 8 एकर शिल्लक आहेत, म्हणजे 10 एकर गेलेला आहे. ते पण आम्ही आता काढून घेतोय कोर्ट मार्फत. तर माझ्या आईबाने शब्द देतोय मी की कर्ज तुमचं आम्ही फेडणार, म्हणजे फेडणार, फक्त आमचा माणूस खासदार करा. 3 महिने जर कर्ज नाही फेडलं की इरफानच्या तुम्ही दिसल तिथं सांगायचं आणि राजीनामा घ्यायचा आणि राजीनामा खिशात घेऊन फिरणार इरफानच्या आमचा. आता आम्हाला मंडळीची माणसं भेटले, म्हणते तुम्ही लय बारकायचा, तुमच्या पैसा नाही काय नाही, कर्ज कसं फेडणार आहे बाबा. एक मुसलमान जर भेटला याला म्हणला सदर बाजारात क्या रे दिवाने, हत्ती संग कुस्ती खेळलेला येऊ आहे, कर्जा कसं फेडते, तुझी गाडी नाही घुमणे गो, हे नाही घुमणे गो. त्याला एक सांगितलं तुझ्या बापाचं काय जळत नाही, मी पैसे फेडणार आहे, कसं फेडणार ते आपल्याला अभ्यास आहे, तुम्ही काही काळजी करू नका. माझ्या आई बहिणीनो तुमचा रुपयासन ठेवत नाही, पुढच्या येणाऱ्या पैशाचे कर्ज सुद्धा तुम्हाला मिळणार, तेच आम्ही फेडू. येतच आता बोलतो आणि परत माझ्या उभा राहिलेल्या भावाला सांगतो, कुणाच्या बापाला घेऊ नका, तुमचं घर कोण चालवत नाही, हो संजय मंडळी कोण चालवत नाही, आणि आमचा शिवा महाराज किंवा आमचा बंटी पाटील हो शिवसेना तुमचा बंट्यापाटील चालवत नाही, तुम्ही राबल्याशिवाय तुम्हाला काय खायला मिळत नाही, गरीबच तुमची जात आहे. ज्याला ज्याला गरीब आहे असं वाटतं त्या सर्वांनी मिरची बटन दाबा आणि चापून खरडा खावा. आणि जर तुम्हाला कोणी भीती घातला तर तोच खरा त्यांच्या गांडीत भरा, आमच्या हाफिजला निवडून द्या, त्यांना खासदार करा. आणि जय भीम जय संविधान.